विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासह सत्ताधाऱ्यांमध्येही अंतर्गत सामना रंगण्याची चिन्ह आहेत, कारण अधिवेशनात सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत शिवसेनेनं दिले आहेत. सभागृहात जनतेचे प्रश्न मांडा असा आदेशच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना दिलाय. काल झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत आमदारांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली. दुष्काळग्रस्त आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे कुठल्या तोंडानं सरकारमधील आमदार म्हणून जनतेसमोर जायचं असा सवाल शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंना केलाय. त्यामुळे याचे पडघम अधिवेशनातही उमटणार असल्याचं आतापासूनच दिसतंय. आजपासून सुरुवात झालेली आहे. आम्ही जनतेचे जे काही प्रश्न आहेत, जिव्हाळ्याचे विषय आहेत, त्यांना सोडवण्यासाठी, त्यांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून सत्तेमध्ये आहोत आणि याची जाणीव ठेवून आम्ही आमचं कामकाज करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.